हरि ओम। मी वैशाली विराधुरी, उपासना केंद्र बांधा। माझ्या नवऱ्याला आलेला एक अनुभव सांगते। आम्ही इथे घरी कोरोनाच्या काळात, म्हणजे कोरोनाच्या काळाच्या आधी एक मुंबईचे एडीएम्सवाले आलेले, म्हणजे इकडचे वापोलीचे गुरुनाथ सर यांनी आम्हाला एक तरापा करवायला शिकवलेला। तो तरापा केलेला आम्ही, म्हणजे एडीएम की योजनेने, आणि तो तिकडे नदीवर, जवळपासच नदी आहे तिकडे घेऊन गेलेला आम्ही। तो तिकडे आम्ही त्याची म्हणजे ॲक्टिव्हिटी करून बघितली, कसं जायचं कमरेला, म्हणजे त्या तरापाला सगळे, म्हणजे पाणी येते इकडे जवळपास ना, मग त्यावेळी लोकांना वाचवण्यासाठी कसं हे करायचं ते ॲक्टिव्हिटी करून बघितलं। तो तरापा तिकडेच ठेवलेला, तो तरापा तिकडच्या लोकांनी, म्हणजे ते वाळू वगैरे काढतात ना नदीतली, मग त्यांनी तो तिकडे आपल्या बाजूला नेऊन ठेवला। तर कोरोनाच्या काळात रिकामीच होतो घरी, मग आमच्या आजूबाजूचेच होते मनस्य संदेश्य आणि माझे मिस्टर, ते म्हणजे चल आपण जाऊया बघूया, तू तरापा ह्या काळ बाजूला आणूया, त्या बाजूला येतो आणि घेऊन यायला, म्हणून पुढे निघाले संदेश्य मनस्य आणि माझे मिस्टर आणि माझ्या दिराची एक नितीन सेनची मुलगी निहारिका लहान, ते चौघे पुढे गेलो, मी माझी मुलगी आणि बाजूचीच एक वीरा। ते म्हटलं आम्ही येतो तोपर्यंत तुम्ही जावा पुढे, आणि हे गेले नदीकडे गेले, मनुष्य बाहेरच राहिले असे होते आणि संदेश्य आणि माझे मिस्टर ते म्हणजे चल, ते पहिल्यांदा कसे त्यांची गुरं वगैरे होती त्यामुळे ते तिकडे घेऊन जायचे पहिल्यांदा लहान असता, आणि त्यावेळी पोहायचे ना, त्यांना म्हटलं आता आपण पोहूया, म्हणजे आता 42-45 वर्ष आता पोहूया, तर म्हटलं बघूया काहीतरी। हा संदेश्य आणि मिस्टर पाण्यात उतरले, पोहायला लागले, पोहायला लागल्यावर पाणी वाढ, म्हणजे आता कशी, तेव्हा छोटी होती नदी, वाळू काढलेली नव्हती, आता वाळू काढून काढून ती तिचं पात्र मोठं झालं आणि खोल पण झालं। मग संदेश्य त्यांना सांगतो अरे जाऊ नकोस पुढे, आता ते खूप खोल झालेली नदी जाऊ नको। त्यांच्या काय नाही, एकदम जोमाने काय म्हणत आलं काय पोहा असं वाटलं, म्हणून गेले पोहत पोहत गेले पोहत, आणि मग अर्ध्यावर गेल्यावर नदीच्या म्हणजे असे दमायला होतं ना पाय मारून, ते दमले, दमल्याने त्यांनी पाय लावण्याचा प्रयत्न केला, हा बघतच होता इथे उभे राहून, आणि मनुष्य बाहेर बसते, ते मधीतून हाच म्हणतात अरे मनोज मनोज माझा पाय लागत नाही आहे, पाय लागत नाही। तुम्ही अरे बघ कुठेतरी लागणार तर काय कर काय कर, पण नाही तुमचा पायच लागत नव्हता। म्हणजे ते पूर्णपणे घाबरले आणि बाजूला त्या म्हणजे नदीच्या त्या बाजूला ती लोक राहतात, त्यातला एक होता आमच्या ओळखीचा, तो त्याला बोलले अरे जा रे जरा त्याला घेऊन ये, त्याला दम म्हणजे दम लागत। तो बोलला नाही, तो माझ्या आपल्याबरोबर मलाही उडून आतमध्ये घेईल, तर तोही घाबरला। त्याच्या काय मनात आलं काय, तो आतमध्ये जायचा आणि तो नदी जिथे बाहेर पाणी उठतं, म्हणजे जिथे ते वाहून जर कोपऱ्याला येतात ना तिथे, त्याला वाटलं आता हा काय वाचणार नाही, हा जाणारच आतमध्ये आणि तिथे भेटणार, म्हणजे तो मेलेल्या माणसाला धरायला गेलेला। पण काय माहिती नाही, आम्ही तिघी जण पाठीमागून आलो, म्हटलं काय झालं हे, म्हटलं आतमध्ये कशाला गेले, मी आपली असंच मस्त या बाहेर, आम्ही कधी पोह म्हणजे त्याने पोहताना बघितलं नव्हतं ना, त्या म्हटलं असे काय, आणि आपल्याला भीती असेल ना, आता आपला आतमध्ये आधीमध्ये कधी बघितलंच नाही ना पोहता, म्हणलं अरे तुम्ही आतमध्ये एवढ्या लांब कशाला गेला असं मी बोलते। तर मनोजचे म्हणतो वहिनी थांब गप्प राहा, म्हटलं काय झालं आम्हाला माहीतच नाही, म्हणजे ते बुडतात हे आम्हाला माहीत नाही, आम्ही फक्त काय पोहत गेले तेवढे, हाच मला आमचा विचार, आणि अर्ध्यावर येताना बघतोय आणि म्हटलं कोण धावतो कशाला बघूया, जर काय कोण बुडाला वगैरे नाही ना, म्हणून आम्ही तिघी जण माझी मुलगी बाजूची आणि मी धावलो। मग हे गप्प म्हणले अरे पायला पायला, पण नंतर कळलं की हे बुडत आहेत म्हणून हे करतात, पण काय माहीत त्यांच्या गळ्यात बापूंचं लॉकेट होतं, बापूंचे कुरुक्षेत्र मंत्र मी ते म्हणत होते, कसं आहे ते घाबरलेले, पण तरी पण जरा ट्राय केली पुढे त्याच्याने त्यांचा पाय लागला बापू कृपे, पण ते तिथे पण दमलेला माणूस होती ना, पण पण ते राहिले होते थोडा वेळ, म्हणजे लागला ओरडून सांगितलं पाय लागला आहे माझा, आणि त्या बाजूने मग एक मुलगा होता त्याला पण तो तरापा चालवत होता, ए जरा तरापा घेऊन ये आणि त्याला घेऊन ये, मग त्याने त्याला बसवलं आणि बाहेर घेऊन आले, पण खरोखर जमत नाही असं म्हणजे शेवटचा वेळ आलेला तिथे, पण बापूने तसं काहीच होऊ दिलं नाही, खरं तसं वाटलं होतं आता एकच क्षण तेवढाच राहिले गेला, पण खरोखर काहीच झालं नाही तसं, ते पण घाबरलेले एवढे कधी असं कधीच होऊ शकत नाही असं बापू आमच्यासाठी करतात। हरिओम श्रीराम।